आले आले भाग्य लक्ष्मी हिकाये अगर यावर काशी से नावे तीसरा नाव कोणी लीला आता तरी संग काय झालं ते रारदा खंबा संपत आला सांगतो सगळं सांगतो त्या दिवशी तो संजय काशीला हॉस्पिटल म्हणून घरी घेऊन जात होता काशी गाडीत बसली होती माझ्या करता हाच मौका होता क्लोरोफॉर्म घेतला आणि काशीच्या तोंडावर लावला काशीला गाडीतून बाहेर घेऊन आलो मी अगोदरच एका दुसऱ्या गावातून एका भिकारी बाईला पैसे देऊन काशींनी जशी साडी नेसली होती तशीच साडी तिला दिली आणि त्या गाडीत बसवलं त्या गाडीत मी बॉम्ब ठेवणार होतो आणि ती उडवून देणार होतो म्हणजे सगळ्यांना असं वाटलं असतं की काशी मेली पण नाही ना त्याच वेळेला ती बाबा कदमची माणसं आली आणि ती गाडी घेऊन गेली काशी नंतर जाऊन कळलं की त्या गाडीचा अपघात झाला माझ्या फायद्याचंच होतं हे कारण सगळ्यांना हेच वाटलं की काशी मेली मी तिथून निघालो आणि तिला घेऊन सरळ मुंबईला आलो आणि माझं दुर्दैव असं की ती प्रेग्नंट होती इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते प्रीमॅच्युअर्ड बेबी प्रीमॅच्युअर्ड बेबी तेच झालं मुलगा झाला तुला मुलगा देऊन टाकला त्याला अनाथ आश्रमात बेवारस म्हणून हे पैसे आणि ही गोष्ट कोणाला कळली नाही पाहिजे नाही कळणार अरे बीबी का तो पता चला रे लगेच तू एवढा श्रीमंत कसं झाला ते सांग काशीला मी हॉस्पिटल मधून घरी घेऊन जात होतो आणि आणि रस्त्यात एक माणूस भेटला एक माणूस भेटला मला विक्रम कर्णिक तो भेटला मला रस्त्यामध्ये विक्रम कर्णिक तो त्याच्या श्रीमंत आजी आजोबांना भेटण्याकरता पहिल्यांदाच मुंबईत आला होता मुंबईत आला आणि मला भेटला मी त्याला बुडवला समुद्रात आणि मी झालो विक्रम कर्णिक जोपर्यंत तुम्हाला गजा आड करत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार संजयच्या जीवाची जर का काळजी असेल ना तुम्हाला तर माझ्या कामात अडथळा आणू नका म्हणजे संजयच्या औषधाचा एक डोस अजून बाकी आहे तुम्ही जर का एक पाऊल पुढे गेलात ना तुम्हाला काय करायचं ते करा पण मग तो डोस संजयच्या पोटात गेलाच म्हणून समजा कमी निवेने मी तुमच्या पाया पडतो पण असलं काही करू नका तुम्ही तुम्हाला तुम्हाला पाहिजे तर हे सगळं घ्या पण माझ्या संजयचा जीव वाचवा संजय बेटा बेटा काय झालं माझ्या भाऊ तुम्ही जाताय तर जा पण मी काय सांगितलंय ना ते लक्षात ठेवा आणि तसंच वागा